कुठंतर धर्मनिरपेक्षतेचा ठेका केवळ या राज्यातल्या तिन्ही सत्ताधारी पक्षाला दिला अशा पद्धतीचा आभास त्यांचा आहे. कोण निर्माण केलं 370 याची चर्चा का करत नाही ते लोक. 370 ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध आला होता. मग तो विरोध असताना सुद्धा देशाची घटना बाजूला सारून त्यांनी त्यावेळी 370 निर्माण केलं, काश्मीरला वेगळा दर्जा दिला, त्यांची घटना स्वतंत्र केली, त्यांचा ध्वज स्वतंत्र करायला परवानगी दिली. हे कोण केलं? पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं काश्मीरला 370 दर्जा द्यायच्या संबंधीचं काम केलं आणि ते हटवण्याचं काम आता नरेंद्रजी मोदी यांनी या देशाच्या पंतप्रधानांनी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहानी केलं, म्हणून त्यांचं कौतुक करतो. दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमात 370 कलम यावरून काँग्रेस पक्षावर तोफ डागली. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना संपूर्ण देशात एकच घटना असावी असा संकल्प केला होता. मात्र तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये 370 कलम लावून देशापासून काश्मीरचे विभाजन केले. तेच 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हटविल्याबद्दल त्या निर्णयाचे स्वागत केल्याने माझ्यावर टीका होते. आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत. डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली घटना संपूर्ण देशात लागू झाली आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे. पूर्वी विचारांची आणि विरोधाची चर्चा व्हायची आणि चर्चेतून विरोधाला उत्तर दिले जायचे, पण आज विचारच उरलेला नाही. काँग्रेस खाली पोकळ झाले असून ढासळत चालले आहे. त्यांच्याकडे भविष्यात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा नजरेसमोर आहे हे त्यांनी ठामपणे सांगावे, असा सवाल करत आमदार आवाडे यांनी काँग्रेसकडे नेतृत्वच उरलेले नसल्याचे सांगितले. काँग्रेसमधील कोणीच 370 कलम यावर बोलत नाही, पण माझ्यावर टीका मात्र केली जाते. त्यांनी टीका करण्यापेक्षा 370 कलम कोणी आणले याचे उत्तर द्यावे. ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, ते सर्व कायमस्वरूपी अध्यक्ष पदावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर टीकेचे धनी ठरले. म्हणूनच आता विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राम जन्मभूमीत अयोध्या येथे जाऊन निर्धार संकल्प केला जाणार असल्याचेही आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. मी ठाम आहे त्या विषयावर की या इचलकरंजी कराला रोज पाणी देता येणं शक्य, 24 तास पाणी देता येणं शक्य आहे. फक्त नियोजन नाही, राज्य सरकारचं श्रेयवादासाठी त्यांनी जे इचलकरंजीकडे बघायचा दृष्टिकोन त्यांचा चुकीचा आहे, तो सरळ करायला लागेल. जनता सरळ करणार आहे, आपण सगळे जर म्हणून त्यांना सरळ करूया, त्यांनाही सरळ करूया आणि त्यांच्या नजराही सरळ करू. वेळ येईल त्यावेळी सरळ करायचं काम आपलंच आहे. जनता जनार्दनाने आता ठरवलंय ते सरळ करायचं, पूर्णपणाने सरळ करायचं काम करू आणि त्याचा संकल्प सरळ करायचा आम्ही अयोध्येत जाऊन करणार आहे. सरकार देखील तिथं मराठीत गीत रामायण तयार केलंय, त्याचं विमोचन तिथं अयोध्यामध्ये जाऊन करायच्या संबंधीचा निर्णय घेतलाय. त्यावेळी स्वतः फडणवीस साहेब येणार आहेत, योगी आदित्यनाथ येणार आहेत युपीचे मुख्यमंत्री, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम होणार आहे. तिथं निर्धार आपला सगळा भविष्याच्या वाटचालीला आपल्याला एकूणच या जडणघडणीमध्ये जो विचार घेऊन आपण पुढे चाललो, त्या विचारापासून आता काय तर बाजूला जायचा विषय नाही. आता विचाराचं राहिलं कोण तर सांगते म्हणून वरिष्ठ, आता वरिष्ठ राहिलाय कोण सांगा बघून. मला सांगता काय, राज्यात एक वरिष्ठाचं नाव सांगायचं, या राज्याचा वरिष्ठ कोण आहे, ह्या राज्याचा उद्याच्या मुख्यमंत्र्याचा काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण, एकमुखी सगळ्या आमदारांनी एक नाव सांगावं. त्यांची हिंमत असेल तर त्याने बोलून एकच नाव राज्यातला मुख्यमंत्री करायचे, आढावा घालू शकतात काही. या देशातले 23 या देशातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांना G23 म्हणून संबोधलं जात, काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी आयुष्य घालवलं, असे 23 मोठी मोठी माणसं नेते मंडळी या देशातली, त्यांनी एकत्रित येऊन काँग्रेसच्या या आता टेम्पररी अध्यक्ष महोदयांना त्यांनी सांगितले की आम्हाला कायम अध्यक्ष द्या आणि तेही सगळ्यांच्या विचारात निवडून येणारा अध्यक्ष ते दिल्यानंतर ते 23 G23 त्यांचे टार्गेट झाले, त्यांचे शत्रू बनले, ते डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघायला लागले
असं राजकारण यापूर्वी नव्हतं. विचाराची चर्चा व्हायची, विरोधाची सुद्धा चर्चा व्हायची आणि ते विरोधाचं उत्तर चर्चेत योग्य ते निघायचं. आता चर्चा संपून गेली, आता डिक्टेटरशिप पद्धतीही राहिली नाही, आता ऐकणारेच कोण राहिले नाही गेली. कुणालाही डिक्टेशन नाही, कुणाला आदेश देणार ते राहिलं नाही. खाली सगळं पोकळ होत चाललंय, खाल्लं सगळं आता ढासळलंय. त्यामुळं माझं सगळं मी टीका करणार नाही, पण माझं म्हणणं 370 का आलं या देशात, त्याला मूळ कारण कोण, ह्याचं उत्तर कधीतरी एकदा काँग्रेसवाल्याने द्यावं. काँग्रेसवाल्याने केवळ टीका करण्यापेक्षा काँग्रेसवाल्यालाच माझं चॅलेंज आहे, त्यांनी हे 370 का आलं, कोण आणलं, कोण आणायला लावलं, ह्याची उत्तरं जाहीरपणाने द्यावीत आणि त्याची चर्चा सर्वंकष करण्याच्या संबंधीचं काम चालू व्हावं. त्यातनं धर्मनिरपेक्षता काय आहे सिद्ध होईल, लोक चांगलं आणि वाईट यातला फरक नक्की समजून घेतील आणि चांगलं असेल त्याला चांगलं म्हणतील, हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतोय. आणि विश्वरत्न डॉक्टर